राहुरी शहरातील समता नागरी महिला नागरी पतसंस्थेकडून ठेवीदारांच्या ठेवीचे पैसे न देता त्यांनाच अरेरावायची व दमदाटी सुरू आहे. पीडित ठेवीदारांनी दिनांक 8 सप्टेंबर 2023 रोजी सहाय्यक निबंधक कार्यालय येथे जाऊन अधिकाऱ्यांना निवेदन दिले, तसेच सदर पतसंस्थेवर कारवाई करून आमच्या ठेवी आम्हाला परत द्याव्या अशी मागणी ठेवीदारांनी केली. राऊरी येथील समता नागरी महिला नागरी पतसंस्थेच्या संचालक व कर्मचाऱ्यांनी भोळ्या बाबड्या नागरिकांना गोड बोलून त्यांच्या लाखो रुपयांच्या ठेवी ठेवून घेतल्या. सदर पतसंस्थेत आपली रक्कम सुरक्षित राहील या विश्वासाने तालुक्यातील अनेक लोकांनी सदर पतसंस्थेत लाखो रुपयांच्या ठेवी ठेवल्या होत्या. ठेवींची मुदत संपल्यानंतर ठेवीदार आपली रक्कम घेण्यासाठी पतसंस्थेत गेले, मात्र त्यांना पतसंस्थेच्या संचालक व कर्मचाऱ्यांकडून उडवाउडवीचे उत्तरे देण्यात आली, रक्कम देण्यास टाळाटाळ करण्यात आली. याबाबत ठेवीदारांनी गेल्या 4 ते 5 महिन्यात सहाय्यक निबंधक कार्यालय राहुरी येथे अनेक वेळा तक्रारी केल्या, मात्र त्यांच्याकडून देखील अद्याप कोणतीच कारवाई करण्यात आली नाही. दिनांक 8 सप्टेंबर रोजी अनेक ठेवीदारांनी राहुरी येथील सहाय्यक निबंधक कार्यालय येथे जाऊन अधिकाऱ्यांना जाब विचारला. सदर प्रकरणी लवकरच चौकशी करण्यात येईल असे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले. समता नागरी महिला नागरी पतसंस्थेत रिकरिंग करणारे तसेच कार्यालयात काम करणारे कर्मचारी यांना देखील पगार मिळाला नाही. सदर संचालकाकडून त्यांना खोटी दमदाटी करून गुन्हे दाखल करण्याची धमकी देण्यात आली. सदर पतसंस्थेवर लवकरात लवकर कारवाई न झाल्यास आम्ही तीव्र स्वरूपाचे आंदोलन सुरू करू असा इशारा ठेवीदारांनी दिलाय. माझं नाव भाऊराव तमनर आहे. माझे समता महिला पतसंस्था त्या ठिकाणी माझी 1 लाख रुपये आणि 2 लाख रुपयाची एफ डी आहे. ते 2 लाखाची एफ डी 1 ते 1.5 वर्षापासून आहे. तर मी बँकेमध्ये वारंवार या एफ डीची मागणी करण्यासाठी गेलो होतो. त्यांनी आम्हाला उडवडीचे उत्तर दिले आहे. तर त्याची मी कंपनीसुद्धा या ऑफिसला पण केली. या ऑफिससुद्धा उडवडीचे उत्तर देत होते आम्हाला. तर अजूनपर्यंत या ऑफिसने यांच्या कोणतीही कार्यवाही केली नाही. माझे पैसे भेटले नाही. तर माझं जर जीवाचं काही वार वाईट झालं तर याला जबाबदार बँकेचे कर्मचारी आणि या ऑफिसचे कर्मचारी हे राहतील. माझं नाव शेळके रोहिणी विजय. मी संगीता बुधवंत यांच्या समता महिला नागरी सहकारी पतसंस्थेमध्ये 1 वर्षापूर्वी आजोबा आई आणि मी स्वतः आमच्या तिघांच्या नावे साधारण 4,68,000 आमची रक्कम आहे. मी मार्च आणि एप्रिल या 2 महिन्यांमध्ये आमच्या त्या पावत्यांची मुदत संपलेली असून या पावत्यांची रक्कम मागायला गेली असता त्यांनी उडवाउडीची उत्तरे दिली आणि तुम्हाला जी कारवाई करायची असेल ती करा असं धमकीवाजा ते बोलत आहेत. मला माझ्या मुलींच्या शिक्षणाचा प्रश्न आहे, त्यामुळे मी त्यांच्याकडे ह्या रकमेची मागणी केली असता त्यांनी मला अशा पद्धतीनं वागणूक दिली आणि अद्यापपर्यंत 1 रुपया त्यांच्याकडून मला मिळालेला नाही. माझं नाव प्रशांत शंकर पलाले आहे. मी समता महिला नागरी पतसंस्थेमध्ये कलेक्शन एजंट म्हणून काम करायचो. माझ्या कस्टमरची मी सेविंग जमा केली. तर कस्टमरनी विड्रॉल मागितली. मी बँकेमध्ये विड्रॉल आणायला गेलो. बँकेवाले म्हणे विड्रॉल नाही आहे आत्ता, त्यांना 2-3 महिने थांबायला लाव. मी कस्टमरला ते बी सांगितलं. 2-3 महिने कस्टमर थांबले पण मॅडम म्हणे आमच्या बँकेत पाय ठेवायचं नाही म्हणे. तू आमच्या बँकेची बदनामी करतो आहे नाही तर तुझ्यावर अब्रू नुकसानीचा दावा दाखल करीन नाही. समता नागरी महिला नागरी पतसंस्थेत लाखो रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचे समोर येत आहे. फसवणूक झालेल्या ठेवीदारांची संख्या देखील दिवसेंदिवस वाढत आहे, त्यामुळे इतर पतसंस्थेच्या ठेवीदारांमध्ये देखील भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विजन प्लस न्यूजसाठी मीनाज पटेकर, राहुरी.